नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जीके अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पोलीस भरती परीक्षेमध्ये मागील वर्षी विचारले गेलेले म्हणजे PYQ प्रीवियस इयर क्वेश्चन बघणार आहोत. त्यामुळे स्टार्ट टू एंड आजचा व्हिडिओ देखील बघा आणि बघा 30 प्रश्न असतील, 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की भारतातील कोणत्या ठिकाणी बंगालची खाडी, अरबी समुद्र आणि हिंद महासागर मिळतात. कोणतं असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी बंगालची खाडी पण अरबी समुद्र पण आणि हिंद महासागर हे तिन्ही मिळतात. तर बघा ऑप्शन ए तामिळनाडू मधील कन्याकुमारी येथे बंगालची खाडी, अरबी समुद्र आणि हिंद महासागर मिळतात. पुढचा काय प्रश्न बघा, सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री कोण आहेत. महत्वाचा प्रश्न आहे हा. तर सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आहेत नितीन गडकरी, ऑप्शन बी. तिसरा प्रश्न काय बघा, औरंगजेबाचा मृत्यू कुठे झाला होता. औरंगजेबाचा मृत्यू झाला होता ऑप्शन सी भिंगार मधील अहमदनगर येथे. ठीक आहे, अहमदनगर जिल्हा आणि ठिकाण होतं भिंगार. प्रश्न क्रमांक चार बघा काय दिलंय, कोणत्या राज्याने भारताला सर्वाधिक पंतप्रधान दिले आहेत. हरियाणा, पंजाब, गुजरात की उत्तर प्रदेश, कोणत्या राज्याने. तर बघा सर्वात जास्त उत्तर प्रदेश या राज्याने भारताला सर्वाधिक पंतप्रधान दिलेले आहेत. किती दिलेले आहेत एकूण, तर बघा 14 पंतप्रधानांपैकी 8 पंतप्रधान हे उत्तर प्रदेश राज्याचे होते. पाचवा काय प्रश्न बघा, पुलवामा दहशतवादी हल्ला कधी झाला. पुलवामा दहशतवादी हल्ला तर तो झाला होता 14 फेब्रुवारी तारीख होती आणि वर्ष होतं 2019, ऑप्शन बी. बघा ज्यामध्ये 40 भारतीय सैनिकांचा व 1 सुसाइड बॉम्बरचा मृत्यू झाला होता. ठीक आहे, पुलवामा दहशतवादी हल्ला कधी झाला, 14 फेब्रुवारी 2019. पुढील प्रश्नाआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर लगेच अन अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर या. बघा अन अकॅडमी प्लॅटफॉर्मवरील टॉप एज्युकेटर्स तुमची परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतात. बघा इथे अन अकॅडमीवर तुम्हाला एखादा डाऊट विचारायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली एज्युकेटरसोबत फोनवर बोलू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. बघा जर सबस्क्रिप्शन घेतलं नसेल तर अन अकॅडमीचं लगेच सबस्क्रिप्शन घ्या, कारण आता प्राईज वाढणार आहेत. जे सबस्क्रिप्शन आहेत अन अकॅडमीचे त्यांच्या प्राईज वाढणार आहेत. प्राईज अलर्ट आहे हा, प्राईज वाढणार आहेत. त्यामुळे बघा जर तुम्ही राज्यसेवा, PSI, STI, ASO किंवा डिपार्टमेंटल PSI कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर लगेच अन अकॅडमी प्लॅटफॉर्मवर या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि लगेच अन अकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्या. प्रश्न क्रमांक सहा काय बघा, जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन कोणते आहे. सर्वात मोठे सर्च इंजिन जगातील तुम्हाला माहितीच असेल गुगल आहे. गुगल सर्वात मोठे वापरत असाल तुम्ही, गुगल हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी 90%हून अधिक लोक या सर्च इंजिनचा वापर करतात. पण बघा असं एक देश आहे ज्याच्या त्या देशामध्ये गुगलचा वापर केला जात नाही, गुगल सर्च इंजिनचा वापर केला जात नाही. कोणतं देश आहे माहिती आहे का तुम्हाला, माहीत असेल तर कमेंट करा. खूप मोठा देश आहे ज्यामध्ये गुगल सर्च इंजिनच वापरलं जात नाही. सांगा भाऊ कोणता देश आहे तो, कमेंट करून सांगा. सातवा प्रश्न काय बघा, असा कोणता देश आहे जो कधीच स्वातंत्र्य दिन साजरा करत नाही. असा कोणता देश असेल, तर बघा नेपाळ हा असा एकमेव देश आहे जो कधीही स्वातंत्र्य दिन साजरा करत नाही. कारण हा देश बघा कधीच कुठल्या देशाचा गुलाम देश नव्हता, कुठल्याच देशाचा गुलाम नव्हता, म्हणून तो कधी स्वातंत्र्य दिन साजराच नाही करत. प्रश्न क्रमांक 8 काय बघा, भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी किती वय असणे आवश्यक आहे. तर बघा भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी 35 वय असणं आवश्यक आहे. पुढचा काय प्रश्न बघा, भारतातील सर्वाधिक महत्वाचे शौर्य पदक कोणते. सर्वाधिक महत्वाचे शौर्य पदक भारतातील आहे परमवीर चक्र, हा लक्षात ठेवा परमवीर चक्र. आणि सर्वोच्च मानाचे विचारले भारतातील तर भारतरत्न. ठीक आहे, पण शौर्य पदक विचारलं तर परमवीर चक्र. दहावा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येत नाही. सातारा, सांगली, सोलापूर की अहमदनगर, कोणता असा जिल्हा आहे या चारपैकी जो की पुणे प्रशासकीय विभागात येत नाही. तर बघा अहमदनगर हा असा जिल्हा आहे जो की नाशिक प्रशासकीय विभागात येतो. ठीक आहे, नाशिक प्रशासकीय विभागात. प्रश्न क्रमांक 11 बघा, कोणता धातू हा विजेचा मंद वाहक आहे. ग्रॅफाइट, पारा, शिसे की ब्रोमिन, कोणता धातू. तर बघा ऑप्शन डी ब्रोमिन हा विजेचा मंद वाहक आहे. प्रश्न क्रमांक 12 कडे आता वळूया, एक चुंबक
दुसऱ्या चुंबकाकडे ओढला जाणे हे उदाहरण न्यूटनच्या कोणत्या नियमाशी संबंधित आहे? तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या की यांपैकी नाही, एक चुंबक दुसऱ्या चुंबकाकडे ओढला जाणे. तर बघा, हा न्यूटनचा पहिला नियम आहे. ऑप्शन बी इथे उत्तर आहे. 13वा प्रश्न बघा, दिलाय विद्युत विरोधाचे एकक कोणते? विद्युत विरोधाचे एकक आहे ऑप्शन बी ओहम. ठीक आहे, विद्युत विरोधाचे एकक ओहम आहे. चला प्रश्न क्रमांक 14 काय बघा. सातमाळा अजिंठा डोंगर रांगांनी कोणत्या नद्यांची खोरी विभागलेली आहे? सातमाळा अजिंठा डोंगर रांगांनी, तर बघा ऑप्शन डी गोदावरी तापी या नद्यांची खोरी विभागलेली आहे ऑप्शन डी. चला प्रश्न क्रमांक 15 काय बघा. हातनूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? हातनूर धरण, तर बघा हातनूर धरण आलं जळगाव जिल्ह्यामध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. बघा या प्रश्नाचं उत्तर होतं हातनूर धरण हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. 16वा प्रश्न काय बघा. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? आता पांढरे सोने म्हणजे काय? तर कापूस. तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हटलं जातं यवतमाळला ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 17 बघा काय दिलंय. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? सोपाच प्रश्न आहे ना हा. भारताचे मँचेस्टर, तर बघा भारताचे मँचेस्टर म्हणून अहमदाबाद. ठीक आहे, ऑप्शन सी गुजरातचे सर्व गुजरातमधील सर्वात मोठे शहर अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18 बघा काय दिलंय. महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळिंबीची जात कोणती आहे? डाळिंब खाल्लं असेल तुम्ही तर सर्वात जास्त उत्पन्न देणारी डाळिंबीची जात आहे गणेश. ठीक, गणेश नाव आहे तिचं. बघा 19वा प्रश्न काय. राज्यात वनस्पती तूप कारखाना टिंब जिल्ह्यात आहे. वनस्पती तूप कारखाना राज्यामध्ये आहे लातूरला ऑप्शन डी. बघा नेक्स्ट काय प्रश्न. सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला कोणते नाव देण्यात आले आहे? सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला कोणते नाव देण्यात आले आहे? तर बघा यशवंतराव चव्हाण वन्यजीव अभयारण्य असं नाव देण्यात आलेले आहे. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय. रक्ताचे पाणी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? रक्ताचे प्राणी करणे म्हणजे काय? तर बघा रक्ताचे पाणी करणे म्हणजे काय? तर खूप कष्ट करणे. ठीक आहे, खूप कष्ट करणे किंवा खूप कष्ट घेणे म्हणजे काय? रक्ताचे पाणी करणे. पुढचा काय प्रश्न बघा. चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? सांगा बघू. चले जाव चळवळीतील, तर बघा चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व केले होते जयप्रकाश नारायण. नाव लक्षात ठेवा, जयप्रकाश नारायण यांनी केलं होतं, लक्षात ठेवा. महत्वाचा प्रश्न आहे हा. हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. प्रश्न क्रमांक 23 काय बघा. कुष्ठरोग निवारण व पुनर्वसनाच्या कार्यासाठी आळंदीजवळ डुडूळ गाव येथे चालवल्या जाणाऱ्या टिंब संस्थेशी डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडीत आहे. कोणत्या संस्थेशी माहिती आहे का तुम्हाला? कोणत्या संस्थेशी डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडीत आहे? तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी आनंदग्राम. ठीक आहे, या संस्थेशी डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचे नाव निगडीत आहे. चला 24वा प्रश्नाकडे आता वळूया. अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नाही? निगडीत नाही असं विचारलंय, प्रश्न नीट वाचायचं. कोणत्या संस्थेशी? चार ऑप्शन आहेत. कोणत्या संस्थेशी निगडीत नाही आहेत अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ, ज्यांचं की दुःखद निधन झालं नुकताच. तर कोणत्या संस्थेशी निगडीत नाही आहेत त्या? तर बघा ऑप्शन सी मुक्ती सदन. ठीक आहे, मुक्ती सदनाची स्थापना केली होती पंडिता रमाबाई यांनी, या लक्षात ठेवा. 25वा प्रश्न काय बघा. संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात टिंब यांनी सुरू केली. संतती नियमाची, तर बघा संतती नियमनाची पहिली चळवळ ही सुरू केली होती रघुनाथ धोंडो कर्वे यांनी. नसेल माहिती तर पटकन लिहून घ्यायचे, पटकन नोट्स बनवायचे. संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू केली रघुनाथ धोंडो कर्वे यांनी. प्रश्न क्रमांक 26 काय बघा. बोकारो येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लागले आहे? कळला का प्रश्न? बोकारो कुठे आला? तर झारखंडमध्ये. तर येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लागले? अतिशय सरळ प्रश्न आहे, रशिया या देशाचे सहाय्य लागले आहे बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास.
27वा प्रश्न काय बघा, ग्रेहाउंड्स दहशतवाद विरोधी कमांडो पथक कोणत्या राज्यात आहे? ग्रेहाउंड्स नसेल ऐकलं तर लिहून घ्या, ग्रेहाउंड्स ही एक दहशतवाद विरोधी कमांडो पथक आहे, जी आहे ऑप्शन डी तेलंगणा. ठीक आहे, नवीन राज्य आहे तेलंगणा या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 28 काय बघा, 1924 साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे खालीलपैकी कोण अध्यक्ष होते? माहिती आहे का तुम्हाला कोण अध्यक्ष होते 1924 साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे? तर बघा, महात्मा गांधी हे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 29 काय बघा, पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? बघा, हा आवडीचा प्रश्न आहे, नेहमी विचारतात पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. तर बघा, हे शहर मुळा व मुठा या नदींच्या संगमावर वसलेले आहे. चला, आजचा शेवटचा प्रश्न काय बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. इतिहासात लाल बाल पाल मध्ये बाल म्हणजे टिंब टिंब हे होते. सांगा बघू, लाल म्हणजे लाला लजपत राय, बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक, आणि पाल म्हणजे टिंब टिंब हे होते. बघा, पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल, लाल बाल पाल, लाल म्हणजे लाला लजपत राय, बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक, आणि पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल. ठीक आहे, तर बघा 30 अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघितले आपण. पोलीस भरती संबंधी हे नेहमी प्रश्न विचारले जातात. या 30 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्की सांगा. तसंच बघा, गणित म्हणजे मॅथ्स मी लवकरच सुरू करणार आहे या चॅनलवर, त्यामुळे हा आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलला. सोबत बघा, जाता जाता क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की चासकमान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? सासवड, पुरंदर, बारामती की खेड? अतिशय सोपा प्रश्न आहे, उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट करून सांगा चाकसमान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला MPSC GK अकॅडमीवर ज्या काही मी व्हिडिओज अपलोड करतो त्यांचे नोटिफिकेशन सर्वात आधी भेटतील. ही आपली वेबसाईट आहे MPSCGK.com. MPSC संबंधी सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवर भेटून जाईल. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया MPSC GK अकॅडमीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.